न्यू परफेक्ट स्टडी सेंटर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आणि मी अनिल वानखडे. आज आपण एका नवीन विषयाबद्दल माहिती बघणार. आज आपल्याला अशा प्रकारचा विषय घ्यायचा आहे की जे आपल्या भारतातील महिला सोशल वर्कर आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्याचप्रमाणे ज्या क्रांतिकारक स्त्रिया आहेत त्या स्त्रियांविषयी आपल्याला माहीतच आहे आणि माहीत नसलेल्या स्त्रिया यांच्याबद्दल आपल्याला आज माहिती बघायची आहे. तर आज आपण बघणार आहोत स्वातंत्र्याची क्रांतिज्योत सुशीला देवी. मग आज सुशीला देवी कोण होत्या? सुशीला देवी ह्या भगतसिंग यांच्या बहीण होत्या. तर त्यांचं स्वातंत्र्य चळवळीत कोणत्या प्रकारचं कार्य आहे ते आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. तर चला, दिल्लीतल्या चांदणी चौक येथील एका रस्त्याचं नाव सुशीला मोहन मार्ग आहे. कुठल्याही मार्गाला एखाद्या व्यक्तीचं नाव दिलं जातं त्यावेळी त्या व्यक्तीचं कार्य निश्चितच तेवढं मोठं असतं, पण काळाची कुटं आपल्या स्मृतीवर घडत होत जातात आणि कालांतराने सवयीचं होऊन आपण सहज विसरून जातो. म्हणजे सवयी होऊन आपण सहज विसरून जातो. अशीच एक वीरांगना क्रांतिकारक भगतसिंगांची दिदी सुशीला दिदी. भगतसिंगांची जी दिदी आहे सुशीला दिदी. नंतर दिनांक 5 मार्च 1905 रोजी पंजाब येथे एका सैनिकी परिवारात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सैन्यात डॉक्टर म्हणून कार्यरत होते. कवितेची जाण त्यांना उपजतच होती आणि त्या स्वतः फार सुंदर कविता रचायच्या, ज्यात प्रामुख्याने देशाभिमान, देशप्रेम, राष्ट्रप्रेम असे विषय असायचे. हे सगळं असलं तरी अजून प्रत्यक्ष क्रांतीला सुरुवात झाली नाही. जालंधरला विद्यालयीन शिक्षण घेताना तिथल्या तत्कालीन मुख्याध्यापिका शन्नो देवी आणि आधीच्या मुख्याध्यापिका लज्जावती ह्या स्वतः क्रांतिकारक विचारांच्या होत्या. त्यामुळे अभ्यासाबरोबरच क्रांतीचे पाठ सुद्धा सहज गिरवले जात होते. देहरादून येथे एका हिंदी साहित्य परिषदेसाठी या आपल्या महाविद्यालयातर्फे गेल्या होत्या. तिथे लाहोरच्या क्रांतिकारक गटाशी त्यांची भेट झाली. पुढे कालांतराने त्या भगवती चरण होऱ्या आणि दुर्गादेवी होरा यांच्या संपर्कात आल्या क्रांतिकारी महिलांच्या आणि एक क्रांतिकारक संघटनेचा भाग झाल्या. इथून त्यांच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले. नेक्स्ट, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात काकोरी रेल्वे लूट ही एक मोठी घटना होती. त्या क्रांतिकारकांना जेव्हा फाशी सुनावण्यात आली तेव्हा सुशीला दिदींनी त्यांच्या देशप्रेमाने आणि कर्तव्याने स्वस्त बसू दिले नाही. आता त्यांनी पूर्ण वेळ स्वातंत्र्य चळवळीत जीव ओतून काम करायचं ठरवलं. एका स्त्रीला सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे तिचे दागिने. या घटनेच्या वकिली कामासाठी त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या सहज देऊन टाकल्या. आपल्या मुलींचं इंग्रजांविरुद्ध बंड आपल्या नोकरीसाठी धोकादायक ठरू शकणार होतं, पण आपल्या वडिलांच्या ह्या विरोधाला न जुमानता त्या घराबाहेर पडल्या आणि 2 वर्षे आपल्या घरी परतल्या नाही. म्हणजेच त्यांनी घर सोडलं. 2 वर्षानंतर तेव्हाच परतल्या जेव्हा त्यांच्या वडिलांनी सुद्धा आपल्या सरकारी नोकरीला रामराम ठोकला आणि पूर्ण वेळ स्वातंत्र्य चळवळीचं काम सुरू केलं. आपल्या मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून 1928 साली सुशीला दिदी कलकत्त्याला एक छोटीशी नोकरी करण्यासाठी आल्या होत्या. सॉडर्स आणि स्कॉट्स यांच्या हत्येनंतर क्रांतिकारक भगतसिंग आणि दुर्गाभाभी दोघेही लाहोर सोडून कलकत्त्याला आले. तेव्हा त्यांच्या भूमिगत राहण्याची व्यवस्था केली. आपल्या कलकत्त्याच्या निवास काळात त्यांनी क्रांतिकारक महिलांचं संघटन केलं ज्याचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस करत होते. त्या अंतर्गत त्यांनी सायमन कमिशन जोरदार विरोध केला. भगतसिंग यांच्यावरील खटलासाठी पैसे गोळा करायचं काम सुद्धा ह्या संघटनेनं केलं होतं. दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर भगतसिंग आणि इतर मोठे क्रांतिकारक अटकेत होते. त्याचवेळी व्हाईसरॉय इरविन यांना मारण्याचा कट रचला गेला. त्यांच्या प्रवासाची संपूर्ण माहिती काढायचं काम सुशीला दिदींनी पार पाडलं. त्या वेषांतर करून युरोपियन स्त्री झाल्या आणि इरविन यांच्या प्रवासाचा बारीक सारीक तपशील गोळा केला. त्याच्यानंतर दुर्दैवाने ही योजना सफल होऊ शकली नाही. सुशीला देवी आपली नोकरी सोडून एका शीख मुलाच्या वेशात लाहोरला दाखल झाल्या. भगतसिंगांना तुरुंग तोडून बाहेर काढायच्या कामात स्वतःला झोकून दिलं. हत्यार गोळा करणं, पैसा जमा करणं, माहिती गोळा करणं, निरोप्याची कामं करणं अशी सगळी जय्यत तयारी केली. एका बॉम्ब परीक्षणाच्या वेळी दुर्दैवाने भगवती चरण होरांना
वीर मरण आला आणि ही योजना थांबवावी लागली. नेक्स्ट आहे भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या फाशीनंतर, तसंच चंद्रशेखर आझाद यांच्या मृत्यूनंतर HSRA मीन्स हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनला मोठा झटका बसला. पण सुशीला देवींनी आपल्याकडे नेतृत्व घेतलं आणि अनेक क्रांतिकारक योजना करत राहिल्या. त्यांना अटक झाली पण दिल्ली पोलिसांकडे कुठलंही ठोस कारण नसल्यामुळे त्यांना सोडावं. तर वकील श्याम मोहन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 1942 सालच्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी आणि त्यांच्या पतीने सक्रिय सहभाग नोंदवला. त्यात त्यांना 6 महिन्यांचा सश्रम कारावास झाला. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि सुशीला देवींनी स्वतःला समाजकार्यामध्ये ओढून घेतलं. हस्तकला शाळा उघडून महिलांना त्यात निपुण करणं, त्यांना रोजगार मिळवून देणं, दलित वस्त्यामध्ये काम करणं असं त्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिल्या. त्यांनी देशसेवेचं जे व्रत हाती घेतलं होतं त्याला 13 जानेवारी 1963 रोजी पूर्णविराम मिळाला. आपलं नाव इतिहासाच्या गडद रंगात लपून जाईल किंवा अमर होईल याची पर्वा न करता शेवटच्या श्वासापर्यंत घेतलेला वसा न उठता न मागता निभावणाऱ्या ह्या देवीला समस्त भारतीयांकडून मानाचा मुजरा. तर आपण जे काही माहिती नसलेली जी काही स्टोरीज आहे ते आपण सुशीला देवींची पाहिलेली आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली यावरती कमेंट्समध्ये नोंदवा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की द्या. धन्यवाद.